नमस्कार, मी सौ निर्मला अपशिंगेकर. आज रविवार सुट्टी निमित्त साधून मी आपणास दुधी भोपळ्याची थालीपीठ रेसिपी सादर करीत आहे. प्रथम लागणारे साहित्य: 4 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, आलं लसूण पेस्ट, परत वव्वा, मीठ, हळद, दोन चमचे लाल मिर्च किंवा हिरवी पेस्ट घातली तरी चालेल. कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे. पुदिना, बारीक चिरलेला पुदिना. भोपळ्याची साल काढून खिसलेला मोठा एक भोपळा. दुधी भोपळा घालणे व पाणी न घालता भोपळ्यातच मळून घेणे, कारण भोपळ्यातलं पाणी सुटते. असे हे सगळे साहित्य एकत्र करणे व मळून घेणे भोपळ्यात केल्यामुळे थालीपीठ खुसखुशीत लागते. पाणी लागल्यास थोडे नंतर थोडेसे शिंपडावे किंवा भोपळ्यातच मळलं तरी चालेल. थोडेसे पाणी शिंपडणे लागलं तरच पाणी घालावे, नाहीतर भोपळ्यातच मळून घेणे. व्यवस्थित मळून घेणे. नंतर एका भांड्यात पाणी घेणे, पाण्यात एखादं कपडा भिजवणे व त्यावर
थोडं फडक्याला पाणी लावून मग फडक्यावर थापणे. थोडं ते तव्याला तेल लावणे. मग नंतर पाच छिद्र पाडणे. फडक्या सकट धरून तव्यावर घालणे व कपडा काढून घेणे. नंतर थोडे तेल सोडणे. वर झाकल्यामुळे खरपूस भाजून निघते. असे हाताला पाणी लावून गोल 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 थापणे. व्यवस्थित हाताला पाणी लावणे व पातळ असे थापत राहणे. ज्वारीचे पीठ असल्यामुळे पचायला सोपे असते. थालीपीठावर तूप घालणे किंवा दही लोणचं कढी याच्यासोबत खाणे म्हणजे चविष्ट लागते. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.